नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर राहुल पाटील. आजच्या या व्हिडिओमधून आपण दलित साहित्य संकल्पना व स्वरूप हा मुद्दा बघणार आहोत. मित्रांनो, हा घटक मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला मराठी या विषयाच्या अभ्यासपत्रिका क्रमांक 6 मध्ये लावलेला आहे. त्याचप्रमाणे हा इतर विद्यापीठांच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये देखील समाविष्ट आहे किंवा नेट सेट या परीक्षांमध्ये देखील हा अभ्यासक्रमामध्ये लावलेला असतो. मित्रांनो, दलित साहित्य हा 1960 नंतरचा एक अतिशय महत्वाचा असा साहित्य प्रवाह आहे. दलित साहित्याच्या निर्मितीच्या मुळाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार व तत्वज्ञान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे विविध लढे दिले, ज्यात महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, धर्मांतराची घोषणा व प्रत्यक्ष धर्मांतर, मूकनायक, बहिष्कृत भारतमधील लिखाण, राज्यघटनेचे लेखन, गोलमेज परिषदेमधील सहभाग व राखीव जागांची तरतूद, यामुळे दलित समाजामध्ये आत्मभान, नवचैतन्य, लढवय्येपणा निर्माण झाला. त्यांच्या जीवनविषयक जाणीवा बदलल्या. ते आपल्या हक्कांप्रती जागृत झाले. आपल्यावर हजारो वर्ष होत असलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव झाली. या अन्यायाविरुद्ध स्वाभाविक चीड, संताप त्यांच्यात निर्माण होऊ लागला. आधी तो व्यक्त करणे शक्य नव्हते, आता ते प्रत्यक्ष जगण्यातून व साहित्याच्या माध्यमातून ते व्यक्त करू लागले. म्हणून दलित साहित्यामध्ये आपल्याला चीड, संताप, विद्रोह, नकार, वेदना इत्यादी गोष्टी दिसून येतात. दुसऱ्या कोणत्याही साहित्य प्रवाहामध्ये आपल्याला या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसत नाहीत. दलित साहित्य हे समाजातील सर्व प्रकारच्या अन्याय, शोषण, विषमता याविरुद्ध बंड पुकारते. ते लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद अशा मानवी मूल्यांचा आग्रह धरते. ज्या ठिकाणी ही मूल्ये पायदळी तुडली जात असतील, त्या ठिकाणी ते विरोध करते. बाबूराव बागुल यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की जो जो या समाजाविरुद्ध लढणारा दृष्टिकोन घेऊन साहित्य निर्मिती करील आणि चुकलेल्या समाजाला वाटेवर आणील, तो दलित साहित्यातील असेल. दलित साहित्य हे आक्रमक स्वरूपाचे असून माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना दलित साहित्य नाकारते. दलित साहित्य हे समाजाशी व श्रेष्ठ अशा मानवी मूल्यांशी बांधिलकी मानणारे साहित्य आहे. दलित जाणीव ही दलित साहित्यामध्ये खूप महत्वाची असते. तेव्हा दलित जाणीव म्हणजे काय हे आपण बघूयात. दलित साहित्याच्या संदर्भात जन्मतः दलित असलेल्या लेखकाने लिहिलेले साहित्य म्हणजे दलित साहित्य, किंवा दलितांचे जीवन, त्यांची दुःखे याविषयी कोणत्याही लेखकाने लिहिलेले साहित्य म्हणजे दलित साहित्य. अशा दोन परस्पर भिन्न भूमिका मांडल्या जातात. यापैकी योग्य भूमिका कोणती हे समजून घेण्यासाठी आपल्याला दलित जाणीव म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. दलित जाणीव ही जीवनाच्या परिवर्तनाचा विचार आहे. आशावादी दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकीशी अतूट नाते, आत्मभान, आत्मशोध, नकार, वेदना, विद्रोह, परिवर्तनवाद, मानवाला मध्यवर्ती मानणे, वंश, वर्ण व जातीव्यवस्थेला कडाडून विरोध, निरीश्वरवाद, जडवाद, गतिवाद ही दलित जाणीवेची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. शरदचंद्र मुक्तिबोध यांनी या संदर्भात असे म्हटलेले आहे की दलित असणे व दलित जाणीव असणे हे भिन्न आहे. दलित जाणीवेतून दलित जीवनविषयक जे वाङ्मय निर्माण होते ते दलित वाङ्मय. थोडक्यात, दलित जाणीवेतून लिहिले गेलेले साहित्य म्हणजे दलित साहित्य. दलित जाणीवेची वरील वैशिष्ट्ये जन्मतः दलित लेखकांच्या साहित्यात आढळतीलच असे नव्हे. उदाहरणार्थ, ग्रेस हे कवी जन्मतः दलित आहेत, परंतु त्यांनी लिहिलेले साहित्य हे दलित साहित्य नाही, कारण त्यांनी दलित जाणीवेतून ते लिहिलेले नाही. या उलट दलितेतर लेखकाने लिहिलेले साहित्यही दलित साहित्य असू शकते, मात्र त्यात वरील वैशिष्ट्ये असायला हवीत. परंतु भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जातीव्यवस्थेचे चटके दलितर समाजाने जेवढ्या तीव्रतेने सहन केलेले नसल्याने, तो अनुभवच त्यांनी घेतलेला नसल्याने, त्यांनी दलितांचे जीवन मांडणारे साहित्य लिहिले तरी त्यात दलित जाणीवेची वरील वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत, तर सहानुभूतीचा भाव अधिक दिसतो. दलित साहित्याच्या व्याख्या काही अभ्यासकांनी केलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो. पहिली व्याख्या आहे, आंबेडकरी विचार आत्मसात केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या जीवनविषयक दृष्टिकोना आधारे स्वतःला
आणि स्वतःभोवतीच्या वास्तवाला जाणून घेण्याच्या उत्कट इच्छाशक्तीचा शब्दरूप आविष्कार म्हणजे दलित साहित्य. दुसरी व्याख्या आहे वास्तव, लढाऊ, समाज परिवर्तनाची व माणुसकीची जिद्द यांचा उद्गार व आविष्कार म्हणजे दलित साहित्य. ही व्याख्या डीके बेडकर यांची आहे. तिसरी व्याख्या आहे त्रयंवी सरदेशमुख यांची. ते म्हणतात दलित जीवनाचे दर्शन घडविणारे, दलितांच्या विचार भावना प्रकट करणारे, दलितांनीच लिहिलेले साहित्य ते दलित साहित्य. पुढची व्याख्या गंगाधर पानतावणे यांनी केलेली आहे. ते म्हणतात आंबेडकरांच्या तत्वज्ञानातून प्रेरणा घेऊन लिहिलेले साहित्य ते दलित साहित्य. या काही व्याख्यांवरून दलित साहित्याचे स्वरूप स्पष्ट होते. ते पुढील प्रमाणे, दलित साहित्य हे परिवर्तनवादी साहित्य आहे. त्यात सामाजिक जाणीवा, प्रत्यक्ष जीवनानुभव, दुःख, भोगलेले सोसलेले सर्व काही कुठलाही आडपडदा न ठेवता व्यक्त होते. दलित साहित्याचं स्वरूप अभ्यासताना आपल्याला या सर्व गोष्टींचा परामर्श घ्यावा लागतो. दलित साहित्याचे स्वरूप पुढील काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला अभ्यासता येईल. त्यापैकी पहिला मुद्दा आहे आत्मभान, दुसरा आत्मशोध, तिसरा नकार आणि विद्रोह, चौथा बांधिलकी. आपण एक एक मुद्दा घेऊयात. पहिला आहे आत्मभान. दलित लेखकांनी साहित्याच्या माध्यमातून समग्र परिवर्तनाचा जो लढा, जी सांस्कृतिक चळवळ उभी केलेली आहे, त्याच्या मुळाशी त्यांना प्राप्त झालेले आत्मभान हे पहिले आणि महत्वाचे कारण आहे. कारण एखाद्या जनसमूहाला आत्मभान प्राप्त झाल्याशिवाय सांस्कृतिक चळवळ उभी राहू शकत नाही. आपण इतरांच्या सारखे आहोत याची जाणीव म्हणजे आत्मभान. केवळ इतरांच्या सारखे आहोत असे नाही, तर इतरांच्या बरोबरीचे आहोत, आपणही माणूस आहोत याची जाणीव प्राप्त होणे म्हणजे आत्मभान येणे. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये हजारो वर्ष चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, जातीवर आधारलेले व्यवसाय, जात ही जन्मजात प्राप्त होणे इत्यादी गोष्टींमुळे इथल्या शूद्र, अतिशूद्र यांना अतिशय हीन व पशूंप्रमाणे वागवले गेले. पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, ईश्वरी व्यवस्था इत्यादी भोंगळ तत्वज्ञानाच्या मदतीने ही व्यवस्था टिकवली गेली. अशा व्यवस्थेमध्ये आपणही माणूस आहोत, इतरांच्या बरोबरीचे आहोत किंबहुना इतरांसारखे आहोत हा विचार मनात येणे, स्वतःविषयीचे हे भान येणे शक्य नव्हते. मात्र 19व्या शतकात महात्मा फुले व 20व्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य यामुळे इथल्या समस्त शूद्र अतिशूद्र वर्गाला हे आत्मभान प्राप्त झाले. यातूनच मग स्वतःविषयीचा शोध सुरू झाला. यातूनच जी संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान, समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था यामुळे आपले माणूसपण नाकारले गेले होते, त्या सर्वांविरुद्ध विद्रोह व नकार दलित साहित्यामध्ये अवतरू लागला. थोडक्यात आत्मभान हे दलित साहित्याचे आधी कारण आहे. याचे चित्रण आपल्याला दलित कविता, कथा, आत्मकथने, नाटके, कादंबऱ्या अशा सर्वच वाङ्मय प्रकारांमध्ये आढळून येते. दुसरा आहे आत्मशोध. दलित समाजाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्यामुळे आत्मभान प्राप्त झाले. त्याचे परिणाम स्वरूप दलित लेखक, विचारवंत हे इथली समाजव्यवस्था, संस्कृती, धर्म, परंपरा, धर्मग्रंथ यात आपले स्थान काय आहे याचा शोध घेऊ लागले. या शोधातून त्यांना असे लक्षात आले की त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दुय्यम, हीन, पशु पातळीवरची वागणूक दिली गेलेली आहे. अतिशय दारिद्र्यावस्थेत आपल्या पूर्वजांना व आपल्याला जगण्याला भाग पाडले गेलेले आहे. अपमान, अवहेलना, अन्याय सहन करत आपल्या समाजाने इथपर्यंत वाटचाल केलेली आहे. धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यावर त्यातही आपली क्रूर, रानटी, अपमानकारक अशा वर्णनांनी संभावना करण्यात आलेली आहे हे त्यांच्या लक्षात आले. याचे चित्रण मग दलित लेखक आपल्या साहित्यातून करू लागले. शरणकुमार लिंबाळे, बाबूराव बागुल, अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, नामदेव ढसाळ, दया पवार, योगीराज वाघमारे, हिरा बनसोळे, बेबी कांबळे, कुमुद पावडे इत्यादी सर्व दलित लेखकांच्या साहित्यात आपल्याला घटना प्रसंग कथानकाच्या माध्यमातून हा आत्मशोध घेतलेला दिसून येतो. राग जाधव यांनी या संदर्भात खूप महत्वाची मांडणी केलेली आहे. ते म्हणतात की दलित हा असा समाज आहे. भारतीय समाजामध्ये आपले एक न्याय्य स्थान
व दर्जा प्रस्थापित करण्यासाठी दलित समाज झगडत आहे. पण असा झगडा करण्याची गरज कुठून, कशी व केव्हा निर्माण झाली हे जाणून घेण्यासाठीही तो समाज धडपडत आहे. एका अवनत, अन्याय व अर्थहीन जीण्याचा धनी ठरण्याचे दुर्दैव आपणावर का ओढवले याचा शोध घेण्यासाठी दलित मन आतुर झाले आहे. मीच केवळ नव्हे तर आम्ही कोण होतो हे जाणून घेण्यास ते मन उत्सुक झाले आहे. माझ्या या काळोख्या वर्तमानाची कूस कोणत्या आणि केव्हाच्या भूतकाळात दडलेली आहे याचा वेध घेण्यासाठी ते मन अधीर झाले आहे. कोणत्या देशी, कोणत्या काळी, कोणते माझे पूर्वज कसे जगले या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ते मन तळमळत आहे. दलितत्वाचे मूळ व आणि कुळ जाणून घेण्यासाठी ते मन तडफडत आहे. असे दलित मन जेव्हा सृजनशील बनते, आत्मविष्कार करू पाहते, स्वतःला जाचणाऱ्या प्रश्नांना निर्मिती रूपाने जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागते, तेव्हा त्यातून बलूत, पोखरण, मुक्कामपोस्त देवाचे गोठणे, आठवणींचे पक्षी, शूद्र यांसारख्या साहित्यकृती निर्माण होतात. या दलित लेखकांच्या आधी महात्मा फुले यांनी दशावतार, गुलामगिरीची प्रस्तावना व इतर साहित्यातून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथात शूद्रांच्या इतिहासाचा मागोवा घेतलेला आहे. हे वैचारिक स्वरूपाचे साहित्य असून यातूनच नंतर दलित लेखकांनी प्रेरणा घेऊन आपल्या ललित लेखनातून त्यांची विविध रूपे चित्रित केलेली दिसून येतात. यानंतर दलित साहित्याचे वेदना आणि विद्रोह हे महत्वाचे विशेष आहेत. या दोन वैशिष्ट्यांची विविध रूपे दलित साहित्यामध्ये प्रकट झालेली दिसून येतात. मुळात 1956 साली बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. ही भारतीय समाज जीवनातील एक अतिशय महत्वपूर्ण घटना आहे. असे करून त्यांनी इथल्या विषमता, भेदभाव, अन्याय व्यवस्थेला नकार दिलेला असून एका समतापूर्ण समाज निर्मितीसाठी तिच्या विरुद्ध पुकारलेला शांततापूर्ण असा विद्रोहच होता. दलित लेखकांनी यातूनच प्रेरणा घेतलेली आहे. आपल्या मानवत्वाच्या प्रस्थापनेसाठी दलित समाज आक्रमक व संघर्षशील झालेला आहे. त्याच्या आड येणाऱ्या जात, वर्ण, धर्म, संस्कृती, परंपरा, देव या सर्वांना त्यांनी नाकारले आहे. त्र्यंबक सपकाळे यांच्या एका कवितेतील आम्ही गॉड मेकर देतो नोटीस तुझ्यावर, आम्ही गॉड मेकर देतो नोटीस तुझ्यावर, निग्लिजन्स ऑफ ड्युटीची, युअर सर्व्हिसेस आर नॉट रिक्वायर्ड या ओळी, तसेच दया पवार यांच्या हे महाकवे तुला महाकवी तरी कसे म्हणावे, हे महाकवे तुला महाकवी तरी कसे म्हणावे, हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असतास तर तुझे नाव काळजावर करून ठेवले असते. ह्या कविता नकार व विद्रोह यांची चांगली उदाहरणे आहेत. दलित कथा आत्मकथनांमध्ये या वैशिष्ट्यांचे विविध आविष्कार आपल्याला बघावयास मिळतात. दलित लेखकांना वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनात असे अनेक अनुभव येतात की दलितांमधील बरेच जण पारंपरिकता, जुनी व्यवस्था यांना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात, परिवर्तनाला विरोध करतात. दलितांमध्ये मुळातच असलेली जाती व्यवस्था मोडण्याऐवजी टिकून ठेवतात. अशा प्रवृत्तींनाही दलित साहित्य नकार देते. याचे चित्रण आपल्याला शंकरराव खरात यांची एक संघर्ष ही कथा, शरणकुमार लिंबाळे यांची अक्करमाशी आत्मकथन, दत्ता भगत यांची एकटी एकांकिका या व इतर अनेक साहित्यकृतींमध्ये आलेले दिसून येते. अलीकडच्या काळात नकार आणि विद्रोह यांचे एक वेगळे रूप दलित साहित्यामध्ये बघायला मिळते. ते असे की दलितांमध्ये काही लोक शिकले, मोठ्या पदांवर काम करू लागले, श्रीमंत प्रतिष्ठित झाले. यापैकी काही जण आपल्या समाजाशी, नातेवाईकांशी जाणीवपूर्वक लांब राहून पांढरपेशा समाजाशी आपले नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते देखील आपल्या वर्गाला कमी लेखू लागले असल्याचे दिसून येते. दलित लेखकांनी या प्रवृत्तीवर आपल्या साहित्यातून कडाडून अशी टीका केलेली आहे व त्या प्रवृत्तीला विरोध दर्शवला आहे. गंगाधर पानतावणे यांच्या मुखवटे या एकांकिकेतील अधिकारी व योगीराज वाघमारे यांच्या बेगड या कथेतील औरंगाबाद येथे शिकणारा तरुण ही या प्रवृत्तीची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
दलित साहित्याचं स्वरूपातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बांधिलकी। दलित साहित्य हे परंपरा, धर्म, अन्याय, संस्कृती, पारंपरिक समाज व्यवस्था, विषमता, चातुर्वर्ण्य व्यवस्था इत्यादी गोष्टींना नकार देते, त्याविरुद्ध विद्रोह पुकारते। असे असले तरी दलित साहित्य हे मूल्यांचा पुरस्कार करणारे, उदात्त मानवी मूल्यांची बांधिलकी सांगणारे साहित्य आहे। दलितांनी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अनेक मरणप्राय अशा यातना सहन केलेल्या आहेत, त्यांना अमानुषपणे वागवले गेलेले आहे। मात्र तरीही दलित साहित्यामध्ये सुराचे चित्रण आलेले फारसे दिसून येत नाही, कारण दलित साहित्याच्या मुळाशी बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान व गौतम बुद्ध यांचे प्रज्ञा, शील, करुणा इत्यादी मूल्ये आहेत। दलित साहित्य हे आशावादी स्वरूपाचे साहित्य आहे। प्रचंड दारिद्र्यात, विषमता असलेल्या समाजात जगत असतानाही नारायण सुबे यांच्यासारख्या कवीला याच वस्तीतून आपला सूर्य येईल याबद्दल खात्री आहे व त्यासाठी तोवर मला गातच राहिले पाहिजे असे म्हणताना ते दिसून येतात। नामदेव ढसाळांसारखा कवी आपल्या कवितेतून व्यवस्थेवर घनघोर आल्हाद चढवताना दिसतो, पण त्यासोबत नव्या समाज व्यवस्थेची मांडणी करतानाही दिसून येतो। दलित साहित्य हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद, बुद्धी प्रामाण्यवाद इत्यादी मूल्यांचा पुरस्कार करणारे साहित्य असून या मूल्यांशी उघड उघड बांधिलकी सांगणारे साहित्य आहे। दलित साहित्य देव, वर्ण, धर्म यापेक्षा माणूस श्रेष्ठ मानते। माणसाच्या माणूसपणाच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टींना दलित साहित्य विरोध करते। दलित साहित्यात बांधिलकी या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे, तो म्हणजे जो दारुण अनुभव लेखकाने घेतला, त्याच्या प्रकटीकरणात अभिरुची, संकेत, नैतिक संकल्पना यांचा अडसर येतो। हा अडसर जुगारून प्रामाणिकपणे अनुभव व्यक्त करण्याच्या धाडस दाखवणे या दृष्टिकोनातूनही दलित साहित्यातील बांधिलकी या पदाकडे बघता येते, कारण कथा, कविता, विशेषतः आत्मकथनांमधून आपला अपमानकारक अनुभव किंवा अपमानजनक अनुभव मांडणारे दलित लेखक आज समाजात विविध पदांवर कार्यरत असून समाजात त्यांना प्रतिष्ठा आहे। हा भूतकाळ उभा केल्यामुळे त्यांचे पूर्वायुष्य लोकांसमोर येऊन त्यांना ओळखणाऱ्यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे। असे असतानाही दलित लेखक आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून साहित्य लिहितात। उदाहरणार्थ दया पवार, प्रल्हाद ईश्वर सोनकांबळे, शरणकुमार लिंबाळे, नरेंद्र जाधव, किशोर शांताबाई काळे इत्यादींचे आत्मकथने आपल्याला सांगता येतील। अशा पद्धतीने एकीकडे उदात्त अशा मानवी मूल्यांशी नाते सांगणे, तर दुसरीकडे स्वतःच्या वेदनादायक अशा अनुभवांशी प्रामाणिक राहून लेखन करणे, या अर्थाने दलित साहित्यामध्ये बांधिलकी या पदाचा अर्थ असल्याचे दिसून येते। थोडक्यात, दलित साहित्याने मराठी व एकूणच भारतीय साहित्यामध्ये वास्तववादी साहित्याचा एक जोरकस असा प्रवाह निर्माण केलेला आहे। हजारो वर्षांपासून ज्यांचे शोषण होत होते अशा समाजातून पुढे आलेले लेखक, कवी, कथा, कविता, आत्मकथने इत्यादी साहित्य प्रकारांमधून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देऊ लागले। साहित्यातून अन्याय, अत्याचार, शोषण, विषमता इत्यादींविरुद्ध आवाज उठू लागले। स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद इत्यादी मूल्यांशी बांधिलकी सांगू लागले। या साहित्याने मराठी साहित्याला आशय, अभिव्यक्ती व भाषा अशा सर्व अंगांनी समृद्ध केलेले आहे व मराठी साहित्याला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पोहोचवलेलं आहे। तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमधून आपण दलित साहित्य, संकल्पना व स्वरूप हा मुद्दा पाहिला। तुम्हाला तो नक्कीच समजला असेल। धन्यवाद।